महिला त्याग मूर्ति का म्हटली जाते। माता रमाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 मध्ये झाला। त्यांचा विवाह 1906 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत झाला। विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब ज्यांना ज्ञानाचं प्रतीक असं संबोधलं जातं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण जो जयघोष करतो, अखंड देश संपूर्ण जगाच्या पाठीवर डॉक्टर बाबासाहेबांचं आज नाव अजरामर आहे, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातील दीनदलित दुबळ्यांसाठी, बहुजनांसाठी, अखंड या समाजासाठी जे काही कार्य केलं त्यांचा आज आपण उदोदो करतो। जे बाबासाहेबांनी जी महती आपण बाबासाहेबांची जी महती आपण गातो, तर असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, आणि म्हणूनच त्यागमूर्ती माता रमाईंचा हात आमच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या मागे होता। जर का आमच्या माता रमाईंनी संसाराचा त्याग केला नसता, मुलाबाळांचा त्याग केला नसता, स्वतःचा आयुष्याचा त्याग केला नसता, तर मला असं वाटतं की बाबासाहेबांना हे काम करत असताना कुठेतरी अडथळा आला असता। परंतु माता रमाईंचं जे त्याग आहे, जे बलिदान आहे, त्या बलिदानापोटीच आणि त्या त्यागापोटीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्या हातांनी या समाजाला, या समाजाच्या उद्धारासाठी कार्य करत गेले, आणि आज आपण हे चांगले दिवस बघत आहोत। आणि म्हणून अशा माता रमाईंचा गौरव गाथा या समाजापर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांचं कार्य, त्यांचा त्याग जनसामान्यपर्यंत गेला पाहिजे, आणि म्हणून ही माता रमाईंची आपण जयंती साजरी करीत असतो। म्हणून आज आपण ही पत्रकार परिषद आपण बोलवली। आमच्या सगळ्या राजमाता रमाई महिला मंचच्या सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ आणि माझ्यासमोर बसले आपण सगळे पत्रकार बांधव, खरं तर आजची जी पत्रकार परिषद आहे ती आपण का बोलवली आहे याचं मी 2 मिनिटात आपल्यासमोर थोडं स्पष्टीकरण करेन। माता रमाईंच्या नावाने शासनाने बेघर कुटुंबांना घरकुल योजनेची खूप चांगली आणि सुंदर अशी योजना राबवत आहे, आणि या योजनेअंतर्गत खेड्यापाड्यात असतील, शहरामध्ये असतील, प्रत्येक ठिकाणी माता रमाईंच्या नावाने या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बेघर कुटुंबाला हे घरकुल मिळत असतं। आणि त्याच अनुषंगाने आमच्या राजमाता रमाई महिला मंचच्या पाठपुराव्याने आणि धुळे महानगरपालिका अंतर्गत आणि समाज कल्याण अंतर्गत यांच्या मार्फत आमच्या राजमाता रमाई महिला मंचने पाठपुरावा केला, आणि त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून धुळे शहरामध्ये 1700 लाभार्थ्यांपैकी 430 लाभार्थ्यांना घरकुल मिळाली, त्यात माझ्या 1 नंबर प्रभागामध्ये 120 लाभार्थ्यांना घरकुल मिळालेली आहेत। रमाईंची महती जनसामान्यापर्यंत घराघरात पोहोचली पाहिजे, माता रमाई घराघरात पोहोचली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही राजमाता रमाई महिला मंच हा मंच आम्ही उभारला, हे संघटन आम्ही तयार केलं, आणि या संघटनेच्या माध्यमातून 2016-17 सालापासून आम्ही या धुळे शहरामध्ये राजमाता रमाई महिला त्यागमूर्ती रमाईंची आम्ही जयंती काढत आहोत, मिरवणूक काढून आम्ही जयंती साजरी उत्सव साजरी करत आहोत। या उत्सवामध्ये, या जयंतीमध्ये अखंड संपूर्ण धुळे शहरातील सर्व महिला भगिनी, माझे बांधव, माझे तरुण तरुणी सगळे सहभागी होतात, आणि मोठ्या दिमाखाने आम्ही ही जयंती साजरी करत असतो। वंदना संजय भांबरे, आज राजमाता रमाई महिलांचं अंतर्गत आपण येत्या 7 तारखेला 7/2/2022 रोजी जी रमाई जयंती उत्सव आपण साजरी करणार आहोत, त्यानिमित्ताने आज आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली होती, आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी अनेक मुद्दे आपल्यासमोर स्पष्ट केलेले आहेत, आणि त्यात राजमाता रमाई महिला मंचचं कार्य, त्यांचं काम, माता रमाईंचं कार्य तळागाळात घरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही या राजमाता रमाई महिला मंच अंतर्गत काय काम करतो हे सगळं मी आपल्यासमोर स्पष्ट केलेलं आहे, आणि त्या माध्यमातून आपण ही रमाई जयंती साजरी करीत आहोत। तर मी संपूर्ण धुळे शहरातील माझ्या तमाम समाज बांधवांना, माझ्या भगिनींना, तरुणींना, तरुण बांधवांना मी आवाहन करेल की येत्या 7 तारखेला
स्टेडियम चौक बलवाड़ी या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता सॉरी संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि स्टेडियम चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम चौक ते बलवाड़ी गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आपण ही रमाईंची जयंती मिरवणूक काढून आपण साजरी करीत आहोत. आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सगळ्यांनी कोरोनाचे नियम पाळूनच आपण उपस्थित राहायचं आहे. एकमेकांमध्ये अंतर ठेवणं, तोंडाला मास्क लावणं या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहायचं आहे. एवढं मी आपल्या माध्यमातून मी आवाहन करेन.